नमस्कार। खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती मी प्रतिभा पाटील आपले स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला छान खमंग टेस्टी सगळ्यांना आवडणारी तोंडाला पाणी सुटणारी अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। हा मी स्वच्छ धुवून घेतलेला मोठ्या पानांचा पालक खूप छान आहे, हिरवागार, खूप ग्रीन टेस्टी। मी आज तुम्हाला पालक पकोडा दाखवणार आहे। त्याला लागणारे बघा आता हे साहित्य। मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक मोठा बाउल मी डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे। तळण्यासाठी आपलं तेल आहे। काही ओवा घेतले आहेत। मी थोडा सोडा घेतला आहे। एक चमचा मी रवा घेतला आहे आणि टेस्टी मीठ घेतले टाटाचं। आपल्याला थोडं जिरं लागेल, हळद लागेल आणि तिखट लागणार आहे। हे एवढं साहित्य। आता मी तुम्हाला पालक पकोडा कसा करायचा ते दाखवणार आहे। अगोदर मी डाळीचं पीठ फेटून घेणार आहे छानपैकी। चला मग, हे पहा, मी डाळीच्या पिठामध्ये तिखट, मीठ आणि थोडा एक पिंच सोडा तो पण मी मिक्स करून घेतला आहे। हळद, हे ओवा मिक्स करून घेतलं आहे। आता आपण पालक पकोड्यासाठी हे बॅटर तयार करून घेणार आहे। मला लागेल तसं तशा पद्धतीचं आपण हे पाणी मिक्स करणार आहे। हे पहा, मी ह्या पद्धतीने याचं बॅटर करून घेतलेलं आहे। आपण छान असं कन्सेंट्री हे अशा पद्धतीचं त्याचं लिक्विड बनवायचं आहे आपल्याला। आणि आता हा पालक आपण याच्यात आता छान ह्या पद्धतीने थोडं त्याला स्प्रेड करून घेणार आहे। मुलं पालकची भाजी खात नाही ना, मग त्या त्यामुळे आपण पालक पकोडा हे करणं खूप गरजेचं आहे। त्यानिमित्ताने आपल्या पोरांना पालक खायला मिळतं व ते खूप वेगळ्या प्रकारचं एक टेस्टी मुलांना आवडणारं। हे मी आता त्याला ह्या पद्धतीने डीप करून आता मी सोडून देते। गॅस चालू केला आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे। आपण छानपैकी आता त्याला थोडं आपण याला असं पिठाचं आवरण करून घ्यायचं आहे। आपला पालक पकोडा खूप छान कलर पण आलेला आहे, तो आता आपण काढून घेणार आहे। मी अशा पद्धतीने आपले पालक पकोडे काढून घेते सगळे छानपैकी। गुलाबी रंगावर मी थोडी फ्लेम कमी करते। बघा किती छान कलरही खूप छान येत आहेत। माझे पालकची पानं जरा मोठी आहेत, मी थोडं त्याला दुमटून घेते। हे पहा, आपले पालक पकोडे खाण्यासाठी आपले रेडी आहेत। हे बघा, छानपैकी मी पालक पकोडे तळून घेतलेले आहेत। थोडे मी ह्या दोन तीन पालकच्या पानांना मी मुद्दामून पीठ कमी वापरले, कारण मला कमी पिठाचे पालक जास्त त्या क्रिस्पी होतात आणि कुरकुरीत पण लागतात, टेस्टी लागतात। बघा आपले पालक पकोडे किती छान, स्मेल पण सुंदर येतो आहे आणि हे झटपट करून खाण्यासारखी हे
स्नॅक्स आपले हे 4 वाजेला 5 वाजेला तुम्हाला मिळ वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. आता हे आमचे 2 जणांसाठी आहेत, एवढे पुरणार आहेत. तुमच्या घरात जास्त लोक असले तर तुम्ही जास्त प्रमाणात करा आणि पालक पकोडे जरूर जरूर खा. खूपच खमंग टेस्टी आहेत, झटपट होणारी ही रेसिपी आहे. मुलं पालक खात नाही हे असं बघून ते जरूर खातील. पालकची भाजी खाऊन कंटाळा आला तर मी सहसा ह्या पद्धतीचं मी करून खाते, कारण त्याच्यातले कंटेंट्स आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. हिमोग्लोबिन वाढतं, डाळीतले प्रथिनेचे घटक मिळतात आणि टेस्टी काहीतरी खायला मिळतं. हा माझा उद्देश असतो. तसंच तुम्ही पण करा, खाऊन पहा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते जरूर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण नवीन असाल तर आपण जरूर जरूर आपण सबस्क्राईब करून घ्या खाणं पिणं शेतीवाडी या यूट्यूब चॅनलला. तुम्ही रेसिपी करून पहा, खाऊन पहा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि एन्जॉय करा. धन्यवाद.